आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शेजारची घंटी पण वाजवा, कारण तुम्हाला हेल्थ टिप्स आणि आजारांची माहिती लवकरात लवकर मिळेल. नमस्कार, आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर योगेश माडिक. पोटात दुखणं ही खूप सोपी गोष्ट आहे, म्हणजे खूप जणांच्या दुखतं, खूप वेळा दुखतात, पण कसं असतं त्याचं खूप कारण आहेत. कशी कारणं आहेत? लघवीत इन्फेक्शन असलं तरी दुखतं, स्टोन असलं तरी दुखतं, पित्त झालं तरी दुखतं आणि अपेंडिक्स झालं तरी दुखतं, आणि हे सोडून भरपूर खूप सारे अजून कारण आहेत. पण ह्यात एक कॉमन गोष्ट म्हणजे कशी असते, स्पेसिफिक गोष्ट, की कोणता पण आजार असला, कुठल्या पण आजारानं तुम्हाला पोटात दुखत असू दे, पण त्याची एक ठराविक जागा असते दुखायची. म्हणजे कसं आहे की पोटाचे जे आहेत ते टोटल 9 भाग असतात. 9 कोणत्या भागात दुखतंय याच्यावरून डॉक्टर अंदाज लावतात की तुम्हाला कोणता त्रास असू शकतो, हे तुम्ही पण ओळखू शकता की तुम्हाला काय होतंय. तर हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे की कोणत्या भागात जर तुम्हाला दुखत असेल 9 भागापैकी पोटात कोणत्या साईडला, तर त्याच्यावर तुम्ही अनुमान लावू शकता की तुम्हाला कोणता आजार असू शकतो. तर चला व्हिडिओ चालू करू. पोटाचे टोटल 9 भाग असतात. 9 भाग कुठले कुठले आहेत ते बघूया. राईट हायपोकॉन्ड्रियम, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम, इपिगॅस्ट्रिक रिजन, राईट लंबार रिजन, लेफ्ट लंबार रिजन, अम्बिलिकल रिजन, राईट इलॅक फोसा, लेफ्ट इलॅक फोसा आणि हायपोगॅस्ट्रिक रिजन, असे टोटल 9 भाग असतात. पहिलं जर तुम्हाला राईट हायपोकॉन्ड्रियमला दुखत असेल, राईट हायपोकॉन्ड्रियम भाग म्हणजे उजव्या साईडचा वरचा भाग, पोटाचा वरचा भाग, इथं जर दुखत असेल तर टोटल 3 कारणं असतात. पहिलं म्हणजे लिव्हर सिरोसिस. लिव्हर जर तुमचं खराब झालं असेल, दारू पित असाल किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे जर लिव्हर खराब झालं असेल तर इथं दुखतं. दुसरं कारण आहे गॉलस्टोन्स. गॉलस्टोन्स म्हणजे पित्ताचे खडे, पित्ताशय. गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय आणि त्याची पित्त वहन करणारी नलिका असते, त्यात जर खडे झाले तर त्याच्यामुळे सुद्धा दुखतं. आणि तिसरं कारण आहे पॅनक्रियाटायटिस. पॅनक्रियाज नावाचं इथं एवढा अवयव असतो जो इन्सुलिन सिक्रेट करतो, तर ते पॅनक्रियाटायटिसचं इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशन झालं तरी सुद्धा ते उजव्या साईडला दुखतं. दुसरा कुठला आहे तर इपिगॅस्ट्रिक रिजन. इपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे हा मधला वरच्या साईडचा भाग, हा पोटाचा. तर इथं जर दुखत असेल सगळ्यात महत्वाचं कारण असतं हायपर ऍसिडिटी, म्हणजे पित्त जास्त होतं, पित्तामुळे दुखतं. तिथं गॅस जर तयार झाला असेल, अपचन झालं असेल, ढेकर येत असतील तरी सुद्धा इथं दुखतं. तिसरा भाग आहे लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम. लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम म्हणजे डाव्या साईडचा वरचा भाग. इथं दुखत असेल तर कसं असतं, इथं आपलं पोट सिच्युएटेड असतं, पोटाचं ठिकाण असतं. त्याला जर अल्सर झाला असेल, गॅस्ट्रिक अल्सर किंवा आपण स्टमक अल्सर असे म्हणतो, तर त्याचं जर पेन होत असेल तर ते ह्या साईडला दुखतं. चौथा भाग आहे की राईट लंबार रिजन. राईट लंबार रिजन म्हणजे उजव्या साईडचा मधला भाग. इथं कधी दुखतं? पहिलं तर किडनी स्टोन असेल तर, राईट साईडच्या किडनीमध्ये स्टोन असेल किंवा राईट साईडच्या युरेटरमध्ये स्टोन असेल, इथं म्हणजे जी लघवी वहन करणारी नलिका असते तिथं, किंवा युटीआय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जरी त्या भागाचं असेल तिथं, तरी सुद्धा त्या उजव्या भागामध्ये दुखतं. पाचवा भाग कुठला आहे? पाचवा म्हणजे अम्बिलिकल रिजन. अम्बिलिकल रिजन म्हणजे जी नाभी असते आपली, ही बरोबर मधली, त्याच्या साईडचा जर भाग असेल कुठला, तर त्या भागात मध्ये जर तुम्हाला दुखत असेल तर पहिलं कारण कोणतं असतं? तर पहिलं कारण महत्वाचं म्हणजे जंत होणे. जंत जर झाले असतील तर जंतामुळे बरोबर मध्ये आपलं सेंटरला दुखतं. दुसरं कारण काय की स्मॉल इंटेस्टाईन इन्फेक्शन, म्हणजे जर स्मॉल इंटेस्टाईनचं इन्फेक्शन, कोलायटिस झालं असेल, लहान आतड्याला जर इन्फेक्शन झालं असेल तरी सुद्धा इथं दुखतं. सहावं काय आहे की लेफ्ट लंबार रिजन, डाव्या साईडचा मधला इकडचा भाग. जसं पहिलं सांगितलं तसं डाव्या साईडच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर डाव्या साईडला दुखणार, किंवा त्या साईडचं युटीआय इन्फेक्शन झालं असेल त्या भागाला, किंवा किडनीचं जर असेल प्रॉब्लेम, किडनीमध्ये सुद्धा काही काही वेळेला इन्फेक्शन जातं, तर इथं किडनी सिच्युएटेड असते तर ह्या साईडला सुद्धा दुखतं. मोठा आतडा असतं इथं, मोठ्या आतड्यामुळे लार्ज इंटेस्टायनल कोलायटिस जर झाला असेल, म्हणजे मोठ्या आतड्याचं जर इन्फेक्शन जर झालं असेल तर सुद्धा डाव्या हाताला मधल्या साईडला दुखतं. सातवा भाग कुठला आहे तर सातवा राईट इलॅक फोसा, उजव्या साईडचा भाग, खालचा भाग, इथला इकडचा भाग. तिथं कशामुळे दुखतं? तर सगळ्यात महत्वाचं कारण तर अपेंडिक्स, अपेंडिसायटिस म्हणतात त्याला. अपेंडिक्स जर सुजला असेल तर, अपेंडिक्स जर सुजल्यानंतर सगळ्यात जास्त इथं दुखतं. म्हणजे माणसाला प्रश्न सगळ्यात महत्वाचा असतो की अपेंडिक्सचं कुठं दुखतं, तर उजव्या साईडच्या राईट साईडच्या खालच्या भागात दुखतं.
त्याच्यानंतर हर्निया, इंग्वाइनल हर्निया. हर्निया म्हणजे काय, तर पोटाचाच भाग असतो तो पोटाच्या वरच्या कातडा सोडून असा बाहेर येतो, म्हणजे जसा फुगा तयार होतो तसा हित फुगा तयार होतो आणि दुखत, तर त्यावेळेला इंग्वाइनल हर्निया असतो. आठवा जो आहे की हायपोगॅस्ट्रिक रिजन, म्हणजे मधला भाग इथला असा बिंबीच्या खालचा मधला भाग. इथं जर असेल तर सगळ्यात महत्वाचं कारण असतं UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. लघवीला जळजळ तर लघवीला सारखं जायला लागतं, त्यावेळेला ते हित दुखत बरोबर. दुसरं आहे की ब्लॅडर स्टोन्स, म्हणजे मूत्राशय जे असतं, मूत्राशयामध्ये जर खडे झाले तर त्याचं सुद्धा हित बरोबर दुखत. शेवटचा आणि नववा क्वाड्रंट आहे की नववा भाग कुठला आहे की लेफ्ट इलियाक फोसा, डाव्या साईडचा खालचा भाग. हित जर तुम्हाला दुखत असेल तर दोन कारण असतात, फिश्चुला इनॅनो म्हणजे भगंदर, मराठीमध्ये म्हणतात त्याला भगंदर, भगंदरचं दुखणं सुद्धा तिथंच असतं. आणि जसं उजव्या साईडला इंग्वाइनल हर्निया होतो तसा डाव्या साईडला सुद्धा हर्निया होऊ शकतो, तसं जर झालं तरी सुद्धा त्या साईडला डाव्या साईडला दुखतं. आता मी तुम्हाला कोणत्या भागामध्ये दुखल्यानंतर कोणकोणता तुम्हाला आजार असू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता, तुम्हाला बेसिक ज्ञान होऊ शकतं की तुम्हाला काय काय असू शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.